साई चैतन्य धाम या एका वाक्यातच सर्व परमार्थ आलेला आहे. साई याचा अर्थ मला वाटतं काही लोकांना माहीत असेल पण बऱ्याच लोकांना माहीत नसेल. साईमध्ये सहा आई असा त्याचा विग्रह आहे. सहा कोणाला म्हणतात? भगवद्गीतेमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. इंद्रियाणी पराण्याहु इंद्रियेभ्यो परम मना मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सहा. ते सहा आणि आई. सहा आई म्हणजे तो म्हणजे परमेश्वर आपला आई आहे म्हणजे साई आहे. तो कसा आहे? तो परमेश्वर कसा आहे? आपला आई आहे. आई याचा अर्थ काय? आपला जन्म देते ती आपली आई. त्याप्रमाणे अनंत कोटी ब्रह्मांडांना सर्व भूतमात्रा सकट जन्म दिला ती आपली सर्वांचीच आई. म्हणून आपला हिंदू धर्म काय सांगतो? आपण सर्व देवाची लेकरे आहोत हे आपला हिंदू धर्म सांगतो, की आपण सर्व देवाची लेकरे आहोत. किती सुंदर संकल्पना आहे बघा. हा परमेश्वर कसा आहे? सर्व लोक समजतात तसा नाही. मग तो चैतन्य आहे, चैतन्य शक्ती आहे, चैतन्याचा सागर आहे, चैतन्य शक्तीचा सागर आहे, आणि त्याला परमेश्वर असं म्हणतात. आणि ते खरं आपलं निजधाम आहे, आपलं सर्वांचं खरं निजधाम ते आहे. तिथून आपण येतो आणि परत आपण तिथे जातो. जेथूनही चराचर त्यासी भजे असं हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जेथूनही जिथून चर आणि अचर येतात, आकाराला येतात, जन्माला येतात, प्रगट होतात, व्यक्त होतात, दृश्य होतात, त्याला परमेश्वर असं म्हणतात. अशा तऱ्हेने साई चैतन्य धाम याचा अगदी परमार्थाशी कसा डायरेक्ट संबंध आहे त्याची मी थोडक्यात फोड केली. कालच्या प्रवचनामध्ये मी परमेश्वराबद्दल सांगितलं की परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे आणि त्याचप्रमाणे तो सगुण साकार आहे. तो निर्गुण निराकार आहे ह्याचा अर्थ काय तेही समजावून घेतलं पाहिजे. आपण काय म्हणतो? परमेश्वर निराकार आहे म्हणजे लोक समजतात त्याला आकार नाही. तसा तो अर्थ नाही. सर्व आकार जिथून प्रगट होतं त्याला निराकार असं म्हणतात. परमेश्वर अदृश्य आहे म्हणजे काय? सर्व दृश्य जे आपल्याला प्रगट झालेलं आहे ते सर्व जिथून येतं ते परमेश्वराचं अदृश्य स्वरूप. अदृश्य स्वरूप अर्थ असा आहे. तो निर्गुण आहे याचा अर्थ सर्व गुण जिथून प्रगट होतात त्याला निर्गुण असं म्हणतात. निर्गुण निराकार अव्यक्त सर्व जे व्यक्त झालेलं आहे ते जिथून झालेलं आहे त्याला अव्यक्त असं म्हणतात. हे सांगायचा मुद्दा काय? तो खरा अर्थ समजला पाहिजे. त्या निर्गुण निराकार वगैरेचा निगेटिव्ह अर्थ नाही आहे, त्याचा पॉझिटिव्ह अर्थ आहे. म्हणून मी त्याची फोड केली. हा परमेश्वर सर्वव्यापी आहे म्हणजे सर्वांना व्यापून. सर्वांना म्हणजे कोणाला? फक्त तुम्हा आम्हाला नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं आपण म्हणतो, तो अनंत कोटी ब्रह्मांडांना व्यापून जो उरतो तो किती उरतो? इन्फिनिट. इन्फिनिट
त्याला सर्वव्यापी असं म्हणतात. परमेश्वराचं वर्णन जर करायचं झालं फार कठीण काम आहे. किती सूक्ष्म आहे, इतका सूक्ष्म आहे, इतका सूक्ष्म आहे की दुर्बिणीतून सुद्धा त्याला बघता येत नाही. किती पॉवरफुल दुर्बिण आणली तरी दिसत नाही, इतका तो सूक्ष्म आहे. आणि तो किती स्थूल आहे की डोळ्याला जे दिसतं, या 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 डोळ्याला जे दिसतं तितकं तो स्थूल झालेला आहे. काय गंमत आहे बघा, तुझं स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, स्थूल सूक्ष्म एकू गोविंद रे. अनुमानेना अनुमानेना श्रुती नेती नेती म्हणती एकू गोविंद रे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन सुंदर केलेलं आहे. हे सांगायचा मुद्दा असा की हा या परमेश्वराचं वर्णन करायला खरं म्हणजे शब्दच नाही. आणि त्याचं यथार्थ वर्णन करायचं झालं तर मला या नालासोपाऱ्यामध्ये एक वर्ष मुक्काम करावं लागेल, एवढा हा विषय प्रचंड आहे. पण तितका खोलात मी काही जाणार नाही, कारण त्याचं सत म्हणजे काय, चित म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, त्याचा आपल्या जीवनाशी कसा संबंध येतो, जगाशी कसा येतो, भूतमात्राशी कसा येतो, हा सगळा विषय फार मोठा आहे. पण जाताना तुम्ही काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. माझी नेहमी प्रवचनाची दृष्टी अशी आहे, अगदी पहिल्यापासून, म्हणजे पहिलं मी प्रवचन केलं तिथपासून ते आतापर्यंत आणि याच्यापुढे माझी एकच दृष्टी असते की माझा हा जो श्रोतृवर्ग आहे ना तो सुखी झाला पाहिजे. मला एकाने विचारलं तुमचा देव कुठला हो, म्हटलं माझा श्रोतृवर्ग हा माझा देव. एकदा अशी गंमत झाली, एक प्रवचनकार चांगले बरं का बेळगावचे, ते मुंबईत यायचे प्रवचनाला, त्यांची माझी ओळख झाली होती. एक दिवस त्यांचं माझं अशी चर्चा करता करता मला म्हणाले, वामनराव श्रोतृवर्ग तुमच्यासमोर बसलेला असतो त्याबद्दल तुमची भावना काय असते. खरं म्हणजे मला त्यांच्या प्रश्नाचं प्रश्नच मला कळला नाही. तेव्हा मी म्हटलं ह्यांनाच विचारूया ना यांची काय दृष्टी असते ती, म्हणजे आपल्याला कळेल. म्हणून मी त्यांना विचारलं तुमची दृष्टी काय असते ती मला सांगा. ते म्हणाले, माझ्यासमोर बसलेला जो श्रोतृवर्ग असतो ना ते सगळे अडाणी आहे असं समजून मी प्रवचन करतो. आता तुम्ही सांगा. मला कळलं आता याला काय म्हणायचं ते. मी म्हटलं माझी दृष्टी अशी आहे की माझ्यासमोर जो दृष्टी माझ्यासमोर जो श्रोतृवर्ग आहे तो म्हणजे पांडुरंगाची मूर्ती. ते अगदी चकितच झाले. पण मी हे उगीच सांगत नाही, हा माझी खरोखरच अशी दृष्टी आहे. हे मी काय सांगतो आहे, अहो तुम्ही आहात म्हणून मी आहे, नाहीतर मी प्रवचन कोणापुढे करणार. तुम्ही आता इथे कोणी नाही, मला इथे बसून उपयोग काय, म्हणजे तुम्ही किती महत्त्वाचे आहात. असो, सांगायचा मुद्दा असा की हा जो परमेश्वर आहे या परमेश्वराबद्दल आज मी थोडक्यात बोलणार आहे, कळलं की नाही, आणि तुम्हाला सर्वांना उपयुक्त होईल अशा तऱ्हेने मी बोलणार आहे की हा परमेश्वर कसा आहे तुम्हाला सांगतो. तो अगदी दिव्य स्वरूपापासून तर अगदी स्थूलपर्यंत तो असा उतरत 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 आलेला आहे. उतरत उतरत याला संस्कृतमध्ये अवतीर्ण असं म्हणतात, त्याला संस्कृतमध्ये अवतीर्ण असं म्हणतात, त्यालाच अवतार असं एक नाव दिलेलं आहे. म्हणजे अवतार अवतीर्ण म्हणजे उतरणं. हा जो परमेश्वर आहे तो असा दिव्य स्वरूपापासून उतरत 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 शरीरापर्यंत आला, शरीरापर्यंत आला. म्हणून मी काल सांगितलं होतं या शरीराचं महत्त्व, की तो शरीर ज्याला आपण म्हणतो
हे शरीर म्हणजे परमेश्वराचं स्थूल रूप, जो डोळ्याला दिसत नव्हता तो डोळ्याला दिसावा म्हणून परमेश्वराने जी व्यवस्था केली ती व्यवस्था म्हणजे तो स्थूल रूपाने आपल्यासमोर प्रगट झाला. तुम्ही म्हणा वामनराव तुम्ही पदार्थ सांगता का? मी पदार्थ नाही सांगत, संतांनी सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, विश्व परते सारावे आणि मग माते घ्यावे ऐसा मी नोहे आगवे सकटची मी. म्हणजे हे विश्व जे आहे हे बाजूला सारायचं आणि मग तुम्ही मला घ्यायचं अशी जर तुझी समजूत असेल अर्जुना तर ती चूक आहे. आगवे सकटची मी, विश्वास सकट विश्वंभर, विश्वास सकट विश्वंभर तुला स्वीकारला पाहिजे, बाजूला सारून नाही. जीवनविद्येने आणि एक पाऊल पुढे टाकलं, काय सांगितलं? शरीर परते सारावे आणि मग माते घ्यावे ऐसा मी नोहे आगवे सकटची मी. म्हणजे शरीर बाजूला सारून तुम्ही जर म्हणाल देवाला मी पाहीन, देवाला मी प्राप्त करून घेईन, देवाला मी मिळवेन, तसं होणार नाही. आगवे सकटची मी, तुला देहा सकट मी स्वीकारला पाहिजे. ह्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की दिव्य सच्चिदानंद स्वरूपापासून, चैतन्य शक्तीपासून तो उतरत 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 आला. कसा उतरत आला तेही सांगतो तुम्हाला. परब्रह्म परमेश्वर ईश्वर आपल्या ठिकाणी भूतमात्रामध्ये तो ईश्वर रूपाने प्रगट झाला. ईश्वर, मग त्याच्यानंतर त्यात ईश्वराला शिव असं देहाच्या अपेक्षेत नाव पडलं. त्या शिवाला स्वरूपाचा विसर पडल्यानंतर जीव असं नाव प्राप्त झालं. तोच जीव अंतर्मन रूपाने वास करून राहिला. त्याच अंतर्मनाचं बाह्यरूप म्हणजे बहिर्मन. त्याच बहिर्मनाकडून आपल्या ज्ञानेंद्रियातून, कर्मेंद्रियातून, शरीरातून त्यांनी शरीर जगाशी संबंध जोडला. अशा तऱ्हेने तो अवतीर्ण होत 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 तो जगाला व्यापून टाकणारा झाला. आता मी इथे बसलेलो आहे, मी तुम्हाला एका क्षणात सगळ्यांना व्यापून टाकलेलं आहे. माझ्या ठिकाणी जी जाणीव आहे ती जाणीव म्हणजे कॉन्शियसनेस. त्या जाणीवेने तुम्हा सगळ्यांना जी जे जे माझ्या कक्षेत येतं त्या सगळ्यांना मी व्यापून टाकतो, त्या सगळ्यांना मी व्यापून टाकतो. सांगायचा मुद्दा असा की चैतन्य शक्ती जी सच्चिदानंद स्वरूप आहे, जी दिव्य आहे आणि जिला कधीही कोणी पाहू शकत नाही, भविष्यात कोणी पाहू शकणार नाही, काल मी त्याचं वर्णन केलं, ती दिव्य चैतन्य शक्ती एक एक पायरी उतरत 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 शरीर रूपाने प्रगट झाली, शरीर रूपाने प्रगट झाली. मी का सांगतो आहे शरीराचं महत्त्व, मी सांगतो आहे तुम्हाला की शरीर रूपाने परमेश्वर, कर्मेंद्रियांच्या रूपाने परमेश्वर, ज्ञानेंद्रियांच्या रूपाने परमेश्वर, अंतरेंद्रियांच्या रूपाने म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार परमेश्वर, प्राण पंचप्राण त्या रूपाने परमेश्वर, तोच झाला जीव, तोच झाला शिव, तोच झाला ईश्वर, तो झाला परमेश्वर. म्हणजे कशी रांग लागलेली आहे ती बघा. हे सगळं या शरीराच्या ठिकाणी पुन्हा आहे, सगळं या शरीराच्या ठिकाणी आहे. परमेश्वरापासून तर शरीराच्या बाह्याच्यापर्यंत
सगळं या ठिकाणीच आहे. आणि म्हणून या शरीराचं मी असं वर्णन केलेलं आहे की शरीर साक्षात परमेश्वर. तुम्ही म्हणा वामनराव तुम्ही पदार्थ सांगतात का? मी पदार्थ नाही, ज्ञानेश्वर महाराज हेच सांगतात. पण आपलं लक्ष नसतं. जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, याच्यावर थांबले नाहीत. हा भक्तियोग निश्चित जाणं माझा, म्हणजे माझी भक्ती म्हणून जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही जे काही कर्मकांड करतात ना ती माझी भक्ती नाही. काय स्पष्ट शब्दात सांगितलं आहे बघा. ते असं म्हणतात की जे जे भेटे भूत ते जर तू भगवंत आहे असं जाणशील तर तू माझा खरा भक्त, नाहीतर तू माझा भक्त नाही. हे ते बोलत नाहीत पण ते अध्यारत आहे. हे मी का सांगतो आहे की आपल्याला खरी भक्ती म्हणजे काय, खरी उपासना म्हणजे काय, हे आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे पण तिकडे आपलं लक्ष नसतं. ते ज्ञानेश्वर महाराज हेच वेगळ्या प्रकारे सांगतात. हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव तो भक्ता माझी राहो आणि ज्ञानिया तोची. पुन्हा इथे च शब्द घातलेला आहे, तोची, तोच, दुसरा कोणी नाही, हा त्याचा अर्थ. कळलं की नाही? तोच तोच भक्त आणि तोच ज्ञानी ज्याला समस्त हे जे आहे भूत मात्र ते परमेश्वर स्वरूप आहे असं ज्याला दिसतं, असं जो ओळखतो तो खरा भक्त, तो खरा ज्ञानी. हे मी का सांगतो आहे की आपल्याला खरी भक्ती जर करायची असेल आणि त्या भक्तीतून आपल्याला जर शांती पाहिजे असेल, त्या शांतीतून आपल्याला मुक्ती पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे. मी कालच सांगितलं, कालच मी सांगितलं, ज्ञान पाहिजे. आणि ज्ञान पाहिजे म्हणजे हे ज्ञान पाहिजे, हे ज्ञान पाहिजे. पण आपल्याला हे कळत नाही. लोक काय म्हणतात, अहो कसला भूत मात्र कसला देव आहे, सगळे आहेत, सगळे भूत आहेत. आम्हाला तर सगळी भूतच दिसतात, भूत मात्रामध्ये भगवंत कुठे दिसतच नाही. हे चुकत आहे ना. अडचण आहे ती तीच आहे. दुर्योधनाला विचारलं आणि धर्मराजाला विचारलं, कळलं की नाही? कृष्णाने सांगितलं धर्मराजाला, धर्मराजा तू जरा सर्व ठिकाणी असा फिरून ये गावामध्ये राज्यामध्ये, आणि तुला वाईट माणूस जो सापडेल ना त्याला माझ्याकडे घेऊन ये. दुर्योधन फिरला आणि परत आला, दुर्योधन नव्हे धर्मराज, आणि कृष्णाने म्हणाला मला एकही माणूस नाही वाईट दिसला, मी काही तुझ्याकडे आणू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी दुर्योधनाला सांगितलं तू सवंद राज्यामध्ये जरा फिरून ये आणि एक सज्जन माणूस माझ्याकडे घेऊन ये. जरा तो फिरून आला, कृष्णाने विचारलं काय रे हात हलवीत आलास, त्यामुळे सगळे लोक हरामखोर आहेत म्हणाले. सगळे लोक हरामखोर आहेत म्हणाले, एकही म्हणाले सज्जन नाही, सगळे दुर्जन आहेत. आता दोष कोणाचा, दुर्योधनाचा का धर्मराजाचा? दोष आहे तो दृष्टीचा आहे, दोष आहे दृष्टीचा आहे. म्हणून जीवनविद्या काय सांगते, जीवन आणि मरण यामध्ये अंतर आहे ते फक्त एका श्वासाचं. त्याप्रमाणे संसार आणि परमार्थ याच्यामध्ये जे अंतर आहे ते फक्त एका दृष्टीचं. आणि म्हणून आपल्या ठिकाणी ही जी दृष्टी जी निर्माण झालेली आहे, सगळे हरामखोर, सगळे वाईट, सगळे दुर्जन, कारण आपली दृष्टी तशी.
धर्मराजाला कोणीच वाईट दिसत नाही, कारण दृष्टी तशी. ही दृष्टी अशी आणि तशी का, हा खरा वादाचा मुद्दा आहे. खरा वादाचा मुद्दा दुर्योधन दुर्योधन का, धर्मराज धर्मराज का, संस्कार. इथे संस्कार, संस्कार तुम्हाला जे मिळतात ना, त्या संस्कारावर हे सगळं होत असतं. आज अशी परिस्थिती आहे की शरीर साक्षात परमेश्वर ही वस्तुस्थिती असूनसुद्धा आज आपण शरीराकडे कसं पाहतो, स्वतःच्या आणि इतरांच्या. ते मर्त्य आहे, ते मिथ्या आहे, ते नाशिवंत आहे, ते वाईट आहे, ते टाकाऊ आहे, असंच आपण पाहतो. आपली दृष्टी जी विकृत होत गेली, याचं कारण एकच, संस्कार. संस्कार म्हणून संस्कार काय पाहिजे, सगळ्या धर्मातल्या लोकांनी सर्वांना मानवजातीचे संस्कार केले पाहिजेत. मानव धर्माचे संस्कार केले पाहिजेत. आणि संस्कार एकच, तू माणूस आहे आणि तू माणसासारखा वागणं हा तुझा धर्म आहे. धर्म म्हणजे अहो, धर्म धर्म म्हणजे काय, माणसाने माणसासारखं वागणं हा माणसाचा मानवधर्म. मानवधर्म म्हणजे काय म्हणून मला एकाने विचारलं, अगदी सोपं आहे म्हटलं. मानवधर्म म्हणजे माणसाने माणसाबरोबर माणसासारखं वागणं, ह्याला मानवधर्म म्हणतात. आज आपण तसे वागतो का? आज आपल्याला कोणी माणूस म्हणून दिसतच नाही, माणूस म्हणून आपल्याला दिसत नाही. कोण जातीचा हा, अशी बोट कळलं की नाही, हा कुठल्या धर्माचा अशी बोट. मी का सांगतो आहे, या ज्या भिंती उभ्या केल्या, कोणी उभ्या केल्या ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्या आपणच निर्माण केल्या, त्या आपणच निर्माण केल्या. त्या मुळात ज्या निर्माण झाल्या त्या वाईट नव्हत्या, मुळात निर्माण झाल्या त्या वाईट नव्हत्या, पण आज त्याला विकृत स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आज त्याला विकृत स्वरूप प्राप्त झालेलं आहे हे मला सांगायचं. भगवद्गीतेमध्ये एके ठिकाणी म्हटलं आहे, चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागशः. लोकांनी त्याचा भलताच अर्थ केला, लोकांनी त्याचा अर्थ असा केला की कृष्णाने हे चार वर्ण निर्माण केले, असा तो अर्थ नाही आहे. कृष्ण त्या भगवद्गीतेमध्ये जेव्हा मी म्हणतो, त्या तो मी म्हणजे तो परमेश्वर, तो कृष्ण नव्हे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तो सारथी कृष्ण, त्याने चार वर्ण निर्माण केलेले नाही. हे चार वर्ण निर्माण केले, ते निर्माण खरं म्हणजे केलेलेच नाहीत, ते निर्माण झालेले आहेत. सृष्टम म्हणजे निर्माण झाले. कसे निर्माण झाले? गुणकर्म विभाग अशा, हा गुणकर्म. कर्म कर्म तो काय करतो, त्या कर्माचा गुण काय आहे, त्याप्रमाणे त्याची जात आपोआप ठरली. आता तो दरोडेखोरी करत असेल, जात ठरली. चोरी करत असेल, चोर ही जात. तो काय, त्याचं कर्म काय आहे, त्याप्रमाणे त्याची जात. मी हे का सांगतो आहे की खऱ्या म्हणजे आपण ज्याला आपण जाती म्हणतो ना, या कोणी निर्माण केलेल्या नाहीत, त्या निर्माण झालेल्या आहेत. प्रत्येकाची आवड वेगळी आहे. प्रत्येक आता इथे, आता बघा इथे बसलेले आहेत, कोण गातात, कोण पेटी वाजवतात, कोण तबला वाजवतो, कोण पखवाज वाजवतो, कोण साथ देतो, हे सगळे वेगवेगळे आहेत. आणि म्हणून हे भजन चाललेलं आहे, सगळेच गायला लागले, सगळेच गायला लागले तर काय होईल? पळा पळा कोण पुढे पळेतो. पण याच्यामध्ये एक पेटी वाजवतो, एक मृदुंग वाजवतो, एक तबला वाजवतो, ह्याच्यामुळे संगीत निर्माण होतं. तसं जीवनाचं संगीत निर्माण झालेलं आहे, कारण कोण लोहार आहे, कोण सोनार आहे, कोण सुतार आहे, कोण गाणारा आहे, कोण तबला वाजवणारा आहे, कोण इंजिनियर आहे, कोण वकील आहे, कोण डॉक्टर आहे, कोण सभापती आहे, कोण मंत्री आहे, कोण संत्री आहे,
सगळेच मंत्री, तर काय होईल? जग चालणार नाही, जग चालणार नाही. म्हणून ही विविधता जी निर्माण झालेली आहे ती परमेश्वराची व्यवस्था आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून जीवनविद्येने सगुण साकार परमेश्वराची व्याख्या केली, ती आता सांगतो. निसर्ग नियम असाईत, स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, नैसर्गिक, पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. परमेश्वराची व्याख्या केली. आतापर्यंत जगात, जगात म्हणतो हा, कोणीही परमेश्वराची व्याख्या केलेली नाही, ती प्रथम जीवनविद्येने केली. ही व्याख्या इतकी स्पष्ट आहे की लहान पोरालाही समजेल. जरा नीट ऐकली पाहिजे मात्र, नाहीतर एकदम गडबडतो. कळलं की नाही? पण एक एक शब्द निसर्ग नियमास आहेत. आता आपलं शरीर आहे, शरीर आहे निसर्गाच्या नियमाने बद्ध आहे. हे जग आहे, जग हे निसर्गाच्या नियमाने बद्ध आहे. हे शरीर जे आहे स्वयंचलित, हे स्वयंचलित आहे. इथे येऊन कोण मला चावी देत नाही. चावी दिली उठलो, दुसरी चावी दिली बसलो, असं कोण चावी देणार नाही. स्वयंचलित, मला पाहिजे आम्ही उठलो, पाहिजे आम्ही बसलो, पाहिजे चाललो. स्वयंचलित, स्वयंनियंत्रित, सेल्फ रेग्युलेटरी झालं म्हणतात. स्वयंनियंत्रित म्हणजे मी मला स्वतःलाच नियंत्रित करतो. म्हणजे काय? आता बोलताना मी स्वतःला नियंत्रित करतो. व किती बोलायचं? एक तास झाला मी थांबलो. स्वयंनियंत्रित. किती चालायचं? एक मैल चालायचं, मग विश्रांती घ्यायची. स्वयंनियंत्रित. पुन्हा हे सगळं नैसर्गिक आहे. हे कोणी येऊन जसा पुतळा निर्माण करतात किंवा एखादं चित्र निर्माण करतं किंवा एखादं शिल्प तयार असं नाही. हे नॅचरल, हे सगळं नॅचरल आहे. मी माझ्या शरीराकडे बोट करतो असं तुमचंही, तुम्ही तुमच्या शरीराकडे बोट करायचं. नॅचरल. पुन्हा हे पद्धतशीर आहे म्हणजे सिस्टीमटाईज आहे. तुम्ही सिस्टीमटाईज म्हणजे काय हो सांगू का? सिस्टीमटाईज म्हणजे दोन डोळे मला आहेत, तुम्हालाही दोन डोळे, का मला दोन डोळे आणि तुम्हाला चार, असं नाही. ब प्रवचन करतो आहे त्याला चार डोळे, ऐकताय त्याला दोन डोळे, असं नाही. माणूस म्हटला की सगळ्यांना डोळे दोन, कान दोन, हात दोन, पाय दोन, हे काय आहे? सिस्टीमटाईज. बरं, डोळे कसे आहेत? समोर आहेत, पाठीमागे नाहीत. की माझे डोळे समोर, तुमचे पाठीमागे, असं नाही. सगळ्यांचे डोळे पुन्हा पुढे, सगळ्यांचे कान बरोबर आहेत इथेच. आता हे नाक बघा, हे नाक जे आहे ना, तुम्ही जन्माला आलात तेव्हा तुम्ही किती होतात? जेमतेम एक फूट होतात. आणि तुम्ही लांब वाढत वाढत वाढत, तुमचे पाय वाढले, हात वाढले, नाक तसं वाढत गेलं असतं तर जितके पाय लांब तितकं नाक लांब. म्हणजे धोतराचा सोगा घालतात ना, तसा सोगा घालावा लागला असता. काय व्यवस्था आहे? नाक तिथल्या तिथे, कळलं की नाही? तिथल्या तिथे. त्याला काय, कोणाचं चपटं असेल, कोणाचं तुरतुरीत असेल, एवढाच फरक. पण नाक तेवढं तेवढं आकार, जास्त नाही. हे मी का सांगतोय? सिस्टीमट आहे, व्यवस्था आहे. ही सगळी व्यवस्थाच आपण पाहिजे. मी बाह्य सारखं नाही, हे शरीराचं बाह्य वर्णन केलं, ते सुद्धा पूर्ण नाहीच. आतमध्ये जर तुम्ही गेलात ना, ते ब्रह्मांड काय वेगळंच आहे. ते लिव्हर काय, ते हार्ट काय, ते पॅनक्रियास काय, काय 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 काय, किडनी काय 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 त्या आतमध्ये आहे. आणि त्यांचं जे सगळं फंक्शनिंग चाललेलं आहे, ते फंक्शनिंग जर आपण बघितलं, एकमेक एकमेकावर अवलंबून आहे. एक बिघडलं तर दुसरं बिघडतं, दुसरं बिघडलं तिसरं बिघडतं, असं होत जातं. बरं,
आता बिघडलं, हार्ट बिघडलं, हृदय म्हणजे इथे हृदयक्रिया बिघडली तर आपल्या डॉक्टरकडे जावं लागतं. मग डॉक्टर काय म्हणतो, बायपास. आता बायपास सर्जरी करायची का डॉक्टरलाच बायपास करायचं, हा आपल्या पुढे प्रश्न उभा राहतो. आमचे एक नामधारक, त्यांना जरा छाती दुखा लागलं म्हणून डॉक्टरकडे गेले. डॉक्टर म्हणाले तुम्ही हार्टच्या डॉक्टरकडे जा, म्हणून तो त्याच्याकडे गेला. तो म्हणाला आत्ताच्या आत्ता ॲडमिट व्हा, तुमची बायपास सर्जरी केली पाहिजे. त्याने विचारलं किती खर्च येईल, तो म्हणाला येईल साधारणपणे 3-4 लाख येईल, विचार करतो म्हणाला. आणि त्याने त्या डॉक्टरलाच बायपास केलं. तो म्हणाला 4 लाख रुपये खर्च करून जगण्यापेक्षा मेलेलं बरं, अजून जिवंत आहे. तो माणूस अजून जिवंत आहे आणि ठणठणीत आहे. आत्ता ॲडमिट व्हा म्हणून सांगितलं होतं. आता त्याला किती वर्ष झाली, 14 वर्ष झाली. मोजून हा, मोजून 14 वर्ष झाली. त्याने डॉक्टरला बायपास केलं आणि आज तो ठणठणीत व्यवस्थित आहे. हे मी काय सांगतो आहे, एक थोडंसं बिघडलं छातीमध्ये 4 लाख रुपये पाहिजेत, पण हे सहज निर्माण झालं तेव्हा किती पैसे आपण दिले, पै पण नाही, हे पैने पै पण दिले नाही. हात काय पाय काय नादुरुस्त झाल्यानंतर ते दुरुस्त करण्यासाठी किती खर्च येतो, किती खर्च येतो, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ह्या ठिकाणी जी सिस्टीमटाईज अशी जी व्यवस्था आहे, ऑर्डर, ऑर्डर म्हणजे व्यवस्था, सिस्टीमटाईज व्यवस्था, कळलं की नाही, अशी या ठिकाणी आहे. आणि हे शरीराचं तुम्ही एकंदर पाहिलं तर हे सगळं मगाशी वर्णन करणं ते निसर्गाच्या नियमाने बद्ध आहेत, स्वयंचलित आहे, स्वयं नियंत्रित आहे, नैसर्गिक आहे, पद्धतशीर आहे, व्यवस्था आहे. आणि म्हणून परमेश्वराची आम्ही जी व्याख्या केली ती व्याख्या शरीराला तंतोतंत लागू होते, म्हणून प्रत्येक शरीर हे परमेश्वर आहे असा जीवनविद्येने सिद्धांत मांडला. Yeah.